केएमटी च्या दीडशे रोजंदारी तसंच कंत्राटी कर्मचाऱ्यांना कोविड आपत्कालीन यंत्रणेत काम करावं लागणार आहे प्रत्येकी तीन कर्मचाऱ्यांची एक्क्याऐंशी प्रभागात नियुक्ती केली असून त्यांना दंडात्मक कारवाईचे अधिकार दिले आहेत आजपासून हे कर्मचारी या कामाला लागलेत लॉकडाऊन मुळे केएमटी आर्थिक दृष्ट्या आर्थ अडचणीत आली आहे रोजंदारी तसंच कंत्राटी कर्मचाऱ्यांना पगार कसा द्यायचा असा प्रश्न निर्माण झालाय त्यामुळे केएमटीच्या कर्मचाऱ्यांना कोविडच्या कामात घेण्याचा निर्णय घेतलाय कोल्हापूर शहरातील एक्क्याऐंशी प्रभागात प्रत्येकी तीन कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांना दंडाचे अधिकार दिलेत सार्वजनिक ठिकाणी थुंकणं मास्कचा वापर न करणं सोशल डिस्टन्सिंगचा वापर न करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईचं काम सोपवलंय तसंच त्यांच्याकडे पावती पुस्तकही देण्यात आलंय परिवहन सभापती प्रतिज्ञा उत्तुरे आणि आयुक्त डॉक्टर मलिनाथ कलशेट्टी यांच्यामध्ये चर्चा होऊन हा निर्णय घेण्यात आला यावेळी महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते आज हे कर्मचारी नेमून दिलेल्या प्रभागात कोविडच्या कामात कार्यर झाले